नमस्कार, मी स्वाती पाटील. नमस्कार, मी प्रणिता बोरसे. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. महत्वाची आणि मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. थोड्याच वेळात शरद पवार कराडमध्ये दाखल होणार आहेत. पुणे ते कराड या मार्गावर पवारांच्या कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी देखील सुरू आहेत. ठिकठिकाणी शरद पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते उपस्थित आहेत. शरद पवार रस्त्यात थांबून कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. शरद पवारांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पवारांचं जंगी स्वागत करण्यात येते. शेकडो कार्यकर्त्यांसह आज पवार सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं जाणार आहेत आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. कराडमध्ये आज शरद पवार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे. कराडमध्ये शरद पवारांची सभा देखील होणार आहे. थेट दृश्य पाहतो आपण. पुण्याहून निघालेले शरद पवार आता साताऱ्याच्या दिशेनं पोहोचलेले आहेत. कराडमध्ये ते काही वेळातच पोहोचतील. दरम्यान रस्त्यामध्ये ठिकठिकाणी पवारांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळतीय. आणि पवारांचा हा जो ताफा निघालेला आहे तो ताफा जागोजागी या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत घेत पुढे चाललेला आहे. कराडमध्ये आता थोड्याच वेळात शरद पवार पोहोचणार आहेत. तत्पूर्वी शिरवळमध्ये देखील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचं हार घालून स्वागत केलं. त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन देखील इथं कार्यकर्ते रस्त्यामध्ये वाट पाहत थांबलेले पाहायला मिळाले. रस्त्यावर कार्यकर्त्यांची गर्दी ठिकठिकाणी पुणे ते सातारा अशी पाहायला मिळाली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पुन्हा नव्या ताकदीने उभे राहू असं सांगितलं होतं. तर त्यानुसारच कराडची ही सभा महत्वाची मानली जाते. शरद पवार या सभेत काय चर्चा करणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. थोड्याच वेळात शरद पवार कराडमध्ये पोहोचतील. आता ते शिरवळमधून पुढे निघालेले आहेत. काही वेळातच ते कराडमध्ये प्रीतिसंगमावर पोहोचतील आणि या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतील. खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि काल हा सगळा राष्ट्रवादीमधला एक घडलेला गोंधळ पाहता आज गुरुपौर्णिमेनिमित्त शरद पवार हे कराडमध्ये पोहोचलेले आहेत. प्रीतिसंगमावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. शरद पवार यांच्या स्वागतासाठी तर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. कारण कराडमध्ये आज शरद पवार येणार हे त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर ही गर्दी इथं जमायला सुरुवात झालेली आहे. शरद पवार यांचं स्वागत केलं जात आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी प्रीतिसंगमावर कराडमधल्या पाहायला मिळते. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी शरद पवार इथं पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण पाहतोय नेते मंडळी देखील उपस्थित आहेत. शरद पवार सकाळी कराडच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर ठिकठिकाणी रस्त्यात कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने पवारांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. दरम्यान ते यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळाचं आता दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते कराडहून साताऱ्याला निघणार आहेत. शरद पवार आज यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथं नतमस्तक होणार आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी यशवंतराव चव्हाण यांचं हे स्मृतीस्थळ कायमच प्रेरणादायी असल्याचं सांगण्यात येतं. याआधी देखील अनेकदा जेव्हा जेव्हा संघर्षाची वेळ आलेली आहे तेव्हा तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत असतात, तिथं आवर्जून दर्शनासाठी येत असतात. आज देखील शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या या समाधीस्थळाजवळ येणार आहेत आणि तिथं नतमस्तक होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे अध्यक्ष शरद पवार यांचा आता संघर्ष सुरू झालेला आहे आणि या संघर्षात साथ देण्यासाठी कार्यकर्ते देखील सोबत आहेत. असाच एक इशारा किंवा एक संदेश देण्यासाठी खरं तर कार्यकर्ते जागोजागी शरद पवारांची भेट घेतात. पुण्याहून आज शरद पवार सकाळी निघाले आणि हा त्यांचा सगळा ताफा साताऱ्याहून कराडच्या दिशेने निघालेला आहे. कराडमध्ये त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी आता ते प्रीतिसंगमावर समाधीस्थळाचं दर्शन घेणार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर शरद पवार नतमस्तक होणार आहेत. ही जी काही राजकीय उलथापालथ झाली आहे ती जीवनात मी पहिल्यांदाच असं घडलेलं नाही आहे असंही शरद पवार म्हणाले. हे सर्व माझ्यासाठी जुनं आहे असं शरद पवार म्हणाले होते आणि पुन्हा एकदा नव्या ताकदीने उभे राहणार असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तर त्यानुसार पुन्हा एकदा शरद पवार हे आपलं शक्ती प्रदर्शन करताना दिसतात.